शहरातील मोठ्या व्यावसायिक मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकित कराची भरणा करावी, अन्यथा महानगरपालिका प्रशासन थकित कर असलेल्या आस्थापना विरोधात मालमत्ता सील करण्याची कडक मोहीम राबवणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली आहे. सर्व नागरिकांना मला याद्वारे विनंती करायची आहे आणि अवगत पण करायचं आहे की आपण आता प्रत्येक झोनमध्ये जो आपला वसुली पथक प्रमुख आहे त्या सर्वांना कर्मचाऱ्यांना पॉज मशीन दिलेली आहे आणि पॉज मशीनवरील तुम्ही जे काही भरणा कराल तो अतिशय सेफ आहे. तुम्ही याद्वारे कॅश किंवा चेक पण देऊ शकता किंवा डेबिट आणि क्रेडिट कार्ड पण यूज करू शकता आणि या सर्व प्रक्रियेमध्ये तुमचा वेळही वाचेल. तुम्हाला झोन कार्यालयापर्यंत येण्याची तसदी घ्यायची गरज नाही आहे आणि जो काही तुमचा रिसीट असेल तर ती रिसीटही झोन कार्यालयामार्फत तुम्हाला घरपोच मिळू शकेल. त्याच्यामुळे पॉज मशीनच्या वापरावर जास्तीत जास्त भर देऊन आपण आम्हाला सहकार्य करावे. तसेच याद्वारे मी हेही सांगू इच्छिते की माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी सांगितल्याप्रमाणे आपण मोठे थकबाकीदार आहेत त्यांच्याविरुद्ध खूप जप्तीची कारवाई करत आहोत. त्याच्यामुळे जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांनी लवकरात लवकर कर भरणा करावा, कारण की मागच्या आठवड्यामध्ये आम्ही मेडिकल शॉप आणि हॉस्पिटलविरुद्ध कारवाई करण्याचे धोरण अवलंबले होते. त्या आठवड्यामध्ये आम्ही मंगल कार्यालय आणि लॉन्स विरुद्ध कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळे जे जे मोठे थकबाकीदार आहेत तर त्या सर्वांनी व्यावसायिक लोकांनी विशेषतः याची दक्षता घेऊन लवकरात लवकर कर भरणा करावा आणि महानगरपालिकेतर्फे ज्या ज्याही सर्व वेळ देण्यात आलेला आहे त्या वेळेचा त्यांनी भरपूर उपभोग घेतलेला आहे, कारण की एप्रिल महिन्यामध्येच ॲक्च्युली देय होत असते रक्कम, परंतु आता फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे. त्यामुळे सर्व मोठे थकबाकीदारांना मी एवढे आवाहन करू इच्छिते की त्यांनी मालमत्ता कराचा भरणा वेळेत केलात तर तुम्हाला पुढच्या कुठल्याही होणाऱ्या कारवाईपासून संरक्षण मिळू शकेल.